कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या या सोसायटीमध्ये आमचं हे शिवाजी उद्यान आहे. इथं सर्व गावातले लोक फिरायला येतात. आज या संविधानाच्या दिनाच्या निमित्त खरं मला आनंद होतो की ओरो इंडिया आणि समता या दोन संस्थांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि विशेषतः 40 वर्ष या सहकारामध्ये काम करत असताना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना अशी जाणीव झाली की संविधानचं ज्ञान, संविधान हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याचं तितकंसं ज्ञान आपल्या लोकांना माहिती नाही. एक खंत मनामध्ये आहे की प्रत्येकाला आपले हक्क माहिती आहेत, पण त्याच्याबरोबरची कर्तव्य अजूनही त्यांची जाणीव त्यांना झालेली आहे. विशेषतः समताचे थोरात आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगलीही उपक्रम घेतलेला आहे. आणि याशिवाय शिवाजी आमच्या शिवाजी पार्कमध्ये जे फिरायला सगळे येतात त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स मोठ्या प्रमाणात ते असतात. आणि मला असं वाटतं की ह्या त्यांनी केलेल्या उपक्रमाचा फायदा निश्चितच पुढच्या पिढीला चांगल्या प्रमाणे होऊ शकेल. मी समता आणि कोरो या ग्रुप ज्ञानदीप संस्था आणि कोरो यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्यास शुभेच्छा इच्छा. खरं तर संविधान हे आपल्या सर्वांच्या मनाच्या खूप जवळ आहे. नेहमी आपण त्याच्याविषयी एक वेगळाच आदर, रिस्पेक्ट आहे, पण त्याच्याबद्दल आपल्याला नक्की किती माहिती आहे हा या इथल्या लोकांनी हे ज्यांनी आयोजित केले त्यांनी उठवलेला प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण संविधानातील प्रत्येक शब्द हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या अधिकाराविषयी आपल्याला तो माहिती देतो. खरं आपल्याला त्याची, म्हणजे मी जरी एक डॉक्टर असली तरी त्यातलं एवढंसं ज्ञान आपल्याला नाही. माझा मुलगा शाळेत आहे आणि हे संविधान त्याच्या तोंडून मी बऱ्याचदा ऐकले, पण आपल्या मुलांना आपण याबद्दल किती त्याचं डेप्थ ऑफ नॉलेज देतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्रत्येक माणसानं हे संविधान डिटेलमध्ये वाचून त्यातला प्रत्येक शब्द आपल्या रोजच्या आचरणात कसा तो आणता येईल याची काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रीय संस्था कराड जिल्हा सातारा समता क्लबतर्फे यांनी कार्यक्रम केलेला आहे. हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि याच्याबद्दल सगळ्या लोकांना काही जास्त माहिती नसते. या कार्यक्रमामुळे सगळ्यांना माहिती होईल आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आम्हालाही बरीच माहिती मिळाली.